नमस्कार, मी मयुरी भालेराव, एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आजच्या सविस्तर बातम्यांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सर्व्हिस सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग केंद्रावर गुन्हे शाखेचा छापा। औरंगाबाद ते पैठण रस्ता रुंदीकरणाला एप्रिलचा मुहूर्त। आता पाहूयात सविस्तर बातम्या। सर्व्हिस सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग केंद्रावर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने आज दुपारी छापा टाकला। यावेळी केंद्र चालवणारे आरोपी फरार झाले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत। शहरातील लोटाकारंजा परिसरातील जनता वॉशिंग सेंटर गॅरेजमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सुरू आहे अशी माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने आज सर्च ऑपरेशन केले। त्यात येथे व्यावसायिक व घरगुती गॅस देण्याचे काम चालू होते असे आढळून आल्यावर आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला। केंद्रात 100 सिलेंडर रिफिलिंग व वेड अशा 10 मशीन गॅस भरण्याचे साहित्य आदी पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले असून केंद्र चालक फरार झाला आहे। या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे। या ठिकाणी जे गॅरेज आहे, जनता वॉशिंग सेंटर म्हणून आहे, पण याच्या आडमध्ये इथे जे सिलेंडर रिफिलिंगचं काम चालू आहे अशी एक आम्हाला बातमी मिळाली होती। त्या बातमीचं आज आम्ही एक सर्च ऑपरेशन केलं, त्यावेळेला ते खरोखर ती बातमी असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं। मग आम्ही इथे सिटी पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आणि अंमलदारांना बोलवून पुढची आम्ही कारवाई करत आहोत। ही आपे जो सिलेंडर आहे 90 बाटला आहे आपे पुरा मिला के जो भी कमर्शियल और जो ही आहे घरगुती तो 90 आहे पुरा। उसमें एक टाटा का छोटा टेम्पो वो भी है और रिफिलिंग मशीन 5 है और वेट मशीन 5 है और जो सामान यहाँ से वहाँ जो गैस करते हैं रिफिलिंग का जो एक्सचेंज करते हैं उसके भी सब यहाँ पे नट बोल्ट वगैरह सब चीज़ यहाँ पे है मौजूद है। तभी वो पंचनामा करके ताबे में लेके आगे की कार्रवाई कर रहे हैं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले असून चौकशीनंतर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागपूरचे राजकारण तापणार आहे असे दिसते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे। आज सकाळपासून उके यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू होती। अखेर तब्बल 5 तासांच्या चौकशीनंतर ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे। आता सतीश उके यांना चौकशीनंतर सोडून देणार की त्यांना अटक होणार हे पाहावे लागेल। सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतले। सतीश उके यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी जवळीक आहे असं म्हटलं जातं। फोन टॅपिंग प्रकरणात उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत, तर दुसरीकडे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक याचिका दाखल केल्यानंतर ते चर्चेत आले होते। काही आठवड्यांपूर्वी एका 60 वर्षीय वृद्ध महिलेने सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली होती। त्यानंतर त्यांना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले होते। अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, मात्र ठोस कारवाई करण्यात आली नव्हती। आज ईडीने केलेली कारवाई ही त्याच अनुषंगाने केली गेली अशी चर्चा सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर भविष्यात नाना पटोलेंवर जरी कारवाई झाली तरी आश्चर्य वाटणार नाही असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे। संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं की ईडीच्या धाडी हा चिंतेचा विषय राहिलेला नाही, तर आता गमतीचा विषय झालाय। वकील सतीश उके हे लढले म्हणून त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे। आम्ही अनेकांविरोधात पुरावे दिले, त्यावर कारवाई केली गेली नाही। न्यायाचा तराजू सरळ पाहिजे, मात्र तो एका बाजूला झुकत असल्याचे राऊतांनी सांगितले। ज्यांच्या विरोधात माहिती दिली जाते त्यांच्यावर कारवाई केली जात नाही। आम्ही देखील काही संदर्भात व्यवस्थित माहिती दिली आहे, पण आम्ही दिलेल्या एकही कागदपत्रावर आणि पुराव्यावर केंद्रीय तपास यंत्रणाने अद्याप कारवाई केलेली नाही। भविष्यात नाना पटोले यांच्यावर जरी कारवाई केली तरी मला आश्चर्य वाटणार नाही, कारण उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत असे संजय राऊत यांनी म्हटलंय। तसेच ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर ते धोकादायक असल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले। भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना अभद्र भाषा वापरून धमकी दिली। या प्रकरणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणे आम्ही खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिलाय।
माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोणीकर यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी फोनवर धमकी दिल्याचे आरोप फेटाळले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारी क्लिप ही माझी नसल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना स्पष्ट केले. ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल. या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद येथील महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत, असेही डॉक्टर राऊत म्हणाले. औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या रुंदीकरणाला मुहूर्त मिळाला असून कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. रस्त्यासाठी 1000 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. औरंगाबाद ते पैठण NH क्रमांक 752E रुंदीकरण 12 वर्षांपासून रखडले होते, त्याला आता मुहूर्त लागणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 24 एप्रिलला रुंदीकरण कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. यासाठी 900 ते 1000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी लवकरच अधिसूचना निघणार आहेत. सन 2010 मध्ये PWD कडून 300 कोटींकडून रस्ता केला जाणार होता. नंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने त्या मार्गासाठी DPR तयार केला. मग NHAI कडे कामाची जबाबदारी देण्यात आल्याने पुन्हा ABCD असा प्रवास सुरू झालाय. या रस्त्याचे डांबरीकरण आतून चौपदरीकरण होईल. नक्षत्रवाडी गेवराई तांडा येथे उड्डाण पूल सर्व्हिस रोड होईल. दिल्लीच्या एजिस इंटरनॅशनल DPR चे काम केले. एप्रिलमध्ये भूमिपूजन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती NHAI वतीने देण्यात आली. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. औरंगाबाद छावनी परिषद के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि छावनी परिषद द्वारा ई छावनी पोर्टल पर ट्रेड लाइसेंस, एम कलेक्ट, पट्टा नवीनीकरण, जन शिकायत निवारण, ऑनलाइन भुगतान, जन्म एवं मृत्यु प्रमाण पत्र, पानी एवं सीवरेज संबंधन हेतु ऑनलाइन आवेदन जैसी सुविधाएं ऑनलाइन उपलब्ध कराई गयी है. नागरिकों के लिए ई छावनी पोर्टल पर ऑनलाइन भुगतान हेतु निम्नलिखित विकल्प उपलब्ध कराई गयी है. नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, वॉलेट, UPI QR कोड, डेबिट कार्ड. अतः औरंगाबाद छावनी के सभी निवासियों के एहतियात द्वारा यह अनुरोध किया जाता है कि ऊपर दिए गए सभी सुविधाओं का लाभ उठाने हेतु उक्त पोर्टल में ऑनलाइन भुगतान हेतु का उपयुक्त विकल्पों का उपयोग करें. अधिक जानकारी के लिए छावनी परिषद कार्यालय में संपर्क करें. सभी छावनी वासियों से अपील की जाती है कि अपना घर टैक्स, पानी पट्टी टैक्स और कमर्शियल टैक्स छावनी परिषद में जल्द से जल्द अदा करें. ये अपील छावनी परिषद CEO विक्रांत मोरे इन्होंने की है. MIM खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून केंद्राने घरकुल DPR ला मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर MIM तर्फे मिठाई वाटून फटाके फोडून जल्लोष करण्यात आलाय. MIM प्रदेशाध्यक्ष, जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांना मंजुरी मिळाल्याने बुडी लाईन भागातील दारुस्लाम येथे MIM कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. केंद्राने घरकुल DPR ला मंजुरी दिल्याने या योजनेतून गोरगरीब आणि गरजू जनतेला हक्काचे घर मिळाले आहे. यावेळी MIM जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मैं औरंगाबाद जिले के उन 42,000 लाभार्थियों का मुबारकबाद देता हूँ कि जिन्होंने प्रधानमंत्री आवास योजना के तहत जो तो अपने घरों के सपने देखे थे, जिन घरों के सपने आपने देखे थे, मैं आप सबको ये मुबारकबाद देता हूँ कि आज उन घरों का सपना खासदार इम्तियाज जलील साहब के प्रयत्न से पूरा होने जा रहा है. आज खासदार साहब की जो है तो बेहतरीन नुमाइंदगी का नतीजा ये निकला है कि सेंट्रल गवर्नमेंट ने एक DPR सेंक्शन किया है. DPR के अंदर जो है तो ये कहा गया है कि ये 42,000 जो लाभार्थी है उनके घरों के लिए हम सेंक्शन करते हैं. आने वाले वक्त के अंदर औरंगाबाद जिले में ये 42,000 लाभार्थी जो है उनके घरों का काम इंशाल्लाह बहुत जल्द शुरुआत इसकी हो जाएगी. प्रधानमंत्री आवास योजना के अंदर सेंक्शन हुए हैं घर, तो मैं उन तमाम की तरफ से उनका शुक्रिया अदा करता हूँ. खासदार इम्तियाज जलील का जो लोगों को ख्वाब दिखाया गया था अपने खुद के घर होने का, तो वो कहीं ना कहीं बहुत पीछे जा रहा था, लेकिन खासदार इम्तियाज जलील की बेहतरीन नुमाइंदगी की वजह से आज वो ख्वाब ख्वाब नहीं रहा बल्कि वो हकीकत में तब्दील होने जा रहा है.
दहावीचा पेपर दिल्यानंतर पाच मित्र शेत तळ्यात पोहायला गेले, त्यात तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावात घडली आहे। जिल्ह्यातील अजिंठा येथे बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या अनाड रस्त्याजवळ एका शेतातील शेत तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या 10वी कक्षेतील तिन्ही मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार उमेर खान, नासिर खान पठाण, शेख मोहम्मद अनास अब्दुल हाफिज आणि अक्रम खान, आयुब खान पठाण असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत, तर रेहान खान, इरफान खान आणि फैजान खान, शफीक खान हे या घटनेतून बचावले आहेत। ही 5 मुले काल सकाळी 10:30 वाजता अजिंठा येथील उर्दू शाळेत सायन्स सेकंडचा पेपर देण्यासाठी गेले होते। 1 वाजता त्यांनी पेपर दिला आणि दुपारी घरात काही एक न सांगता अनाड रोडवरील अजिंठा येथील सतीश चव्हाण यांच्या शेतातील तळ्यात पोहण्यासाठी उतरले। सर्व 5 मुलांना पोहता येत नव्हते, मात्र ते नेहमी एका झाडाला ठिबकची नळी पकडून याच शेत तळ्यात आंघोळ करत असत। मात्र आज आंघोळ करत असताना ती नळी तुटली आणि तिघांचा बुडून अंत झाला, तर दोघे बालमबाल बचावले। या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, अक्रम पठाण शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली। अजिंठा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे यांनी दिली आहे। पदवीधर असूनही लग्न होत नाही, कुणी मुलगी देत नाही या जाचाने त्रस्त झालेल्या वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील विजय त्रिभुवन या युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले। घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने, उच्च शिक्षित असूनही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने एका युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील शिवूर गावातील ही घटना असून विजय राजेंद्र त्रिभुवन असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे। अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले। ही घटना औरंगाबादच्या शेफेपूर येथे घडली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील शफेपूर गावात एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे। येथील संदीप मोकाशे या व्यक्तीचा निर्गुण खून झाल्याचे समोर आले आहे। अनैतिक संबंधात अडचण ठरत असल्यामुळे सदर व्यक्तीचा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। संदीप मोकाशे यांचा एवढा निर्गुणपणे खून केला आहे की पोलीसही हैराण झाले आहेत। संदीप यांच्या कमरेपासून शरीराचे 2 तुकडे करण्यात आले, त्यानंतर त्यांचा मृतदेह मार्गी लावण्यात आला, मात्र पोलीस तपासात हा सर्व प्रकार उघड झालाय। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे। हे बातमीपत्र येथे संपलं, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचा हक्काचा न्यूज चॅनल एडियन।